हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? तर बघा, जुन्या घरी शिफ्ट झालेला आहोत. आधीच्या एक दोन ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. तर इथे चालू आहे माझी बाल्कनीची स्वच्छता करणं आणि याचं दिवसभराचं रुटीन माझं कसं असणार आहे, धावपळीचं वगैरे ते तुमच्यावर शेअर करणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. कितना टाइम लगेगा? आधा पौन घंटा जा रहा है. 1 BH के लिए जेल है ना? ज्यादा कहाँ पे दिख रहे हैं अभी आपके हिसाब से? इधर इधर भी है भैया, सब जगह. किचन में तो सब जगह है, बाकी जगह तो इतना नहीं है. देखो अभी इसमें कैसे स्प्रे करेंगे तो इमीडिएटली रिजल्ट मिलेगा. 80% 20% 4 दिन के अंदर, यानी 100% रिजल्ट हफ्ते के अंदर मिल जाएगा. जेल से कैसे रिजल्ट स्लो मिलेगा, टाइमिंग ज्यादा लगेगा, सामान निकालने की जरूरत नहीं, लेकिन कम से कम 15 दिन, ज्यादा से ज्यादा 21 दिन. हाँ ठीक है, चलेगा ना? चलेगा. जैसे क्योंकि पहले भी हमने वही किया था, जेल वाला किया था, लेकिन वो अच्छा है. स्प्रे का बहुत गंदा स्मेल आता है. नहीं, केमिकल अभी ऑर्डरलेस केमिकल आ गया हमारे, तो ऑर्डरलेस दूसरी जगह से मालूम है. जैसे जैसे खाली जगह है ना, वहां पे स्प्रे कर देंगे. नीचे ट्रॉली के लिए नीचे साइड नॉर्मल एकदम कोने कोने में थोड़ा सा स्प्रे कर देंगे. ठीक है. बाहेरून मरतात का कसं असतं त्यांचं? स्प्रेचं तुरंत बाहेर येऊन मरतात, पण जेलचं कसं आहे की एक कॉकरोच जर खाल्ला ना तर ते त्यांच्या कॉलनीमध्ये जाऊन मरतो, तर दुसरं झोळ त्याला खायला अट्रॅक्ट होतं. असं एक अलग खात खात त्याचं एक साधारणतः समजा घरात 10-12 जर झोळ असतील ना, तर तुम्हाला 2-3 फक्त मेलेले वगैरे दिसतील, ते पण काळा कोपऱ्यात साफसफाई केली सर, नाहीतर ऑटोमॅटिक नेल मॅजिक सारखं संपून जातं. असं आता तुम्ही ते केमिकल मारताय, पण आता भांडी पण आहे एकदम नॉर्मली खाली, म्हणजे खालचं तळ कसं संध्याकाळच्या टायमाला कॉकरोच खाली येतात ना, तर ते फक्त नॉर्मल त्याच्यावर फिरले गेले तरी दिसत नाही. फक्त हे ट्रॉली, हे ट्रॉली आणि इथे खाली नाही, पण भांडी आहेत ना, भांड्यांना सांगत आहे तू. बहुतेक ना मशीनचा पाईप निघाला आत इकडं, इथं म्हणा पाईप निघाला आहे. आता अरे हे ऑन कसं झाली? पकडणार ना सगळी शिनिश बाहेर आत पुढं सर, बाहेर सर. आता तो पाईप ड्रेनेज मध्ये टाक. अशी मशीन नाही बसणार का रे? अशी नाही, ड्रेनेज मध्ये टाक. जातच नाही ना, पण बाथरूम मध्ये सगळं पाणी तसंच हे होतंय अरे. मग मशीनचं असं तोंड करूया, असं केलं ना व्यवस्थित बसेल. डोर उघडते का बघ बरं पहिला, या साईड उघडते ना. हा माशीच ठेवूया मशीन, त्याला काय का बरं पाहिजे सर, काय सर नाही जाते पाणी कसं सोडायचं रे? झालं झालं व्यवस्थित बसलं तर. पण कुठे ए ते तर आहे, ठीक आहे. पाणी नाही वाटत कर म्हणून ही पाण्याची लेवल दिली की तो मीडियम लो नाही, पाण्याची लेवल दिली ना, हा चेंज करता येतो. मीडियम ठेव आता, कर ब्राउन स्टार्ट. तुम्ही थांब जरा, ड्राय मोड वरती चालू आहे का? हो कर बंद, बंद कर ना. पाणी ऑन होतं का आधीमध्ये? आणि हे कुठं घालायचं डिटर्जंट? कुठे डिटर्जंट?
तिथं ना डिटर्जंट बॉक्स कुठे बघा, मी लिहिलंय की ते डिटर्जंट बॉक्स लिहिलंय की मागच्या साईडला नाही. जेवढं पाणी हे होतंय ना पडतं तेवढं सगळं खाली लिहावं लागेल. वॉशिंग मशीन काय माहीत चालूच होईना बघा, मला तर खूप टेन्शन आलेलं आहे. तर वॉशिंग मशीन तशाच सोडलं आणि आलेले आहे बघा इथे आधीच्या घरामध्ये. आता हे सारखं आधीचं घर जुनं घर म्हणण्यापेक्षा हे नवीन घर हे आलेले आहे असंच म्हणणार आहे, कारण की आता हे घर नव्यानेच पूर्ण रिनोव्हेशन करायचं आहे तर मग नवीनच म्हणेन मी. तर बघा माझे खूप सारे कपडे राहिलेले होते, मी अगदी थोडेसेच जे काही दुसऱ्या दिवशी घालायचे होते ना तेवढेच कपडे घेऊन गेलेले होते. तर आता माझे सगळे काही कपडे मी घेऊन जाणार आहे आणि मला सांगा कपड्यांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला अजिबात आवडत नाही, म्हणून मी म्हटलं चला माझे सगळे कपडे घेऊन जायचं काही पण असू देतं असं माझं ठरलेलं होतं. कारण की आता सणवार वगैरे सुरू होतं बघा संक्रांतीचं, म्हणजे हळदी कुंकाला इकडे तिकडे जायचं, खूप सारं काम म्हणजे जावं लागतं, त्यास आपल्याला कपडे लागतातच लेडीजला पुण्यामध्ये म्हणा इकडे तिकडे कुठे जायचं ठरलं तर. त्यानंतर काही कार्यक्रम वगैरे पाहुण्यांमधला आला तर मग त्यासाठी पण आपल्याला साडी वगैरे लागतेच नाही म्हटलं तरी. तर बघा जे काही इथलं थोडंसं माझ्या ज्वेलरीचं सामान वगैरे होतं ना ते पण मी आता इथे घेतलेलं आहे आणि खूप सारे आपले मोबाईलचे चार्जर म्हणा घड्याचे चार्जर मग स्मार्ट वॉचला चार्जर आजकाल येतं ते तुम्हाला माहितीच, ते पण चार्जर वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि हे बघा माझा कॉलेजचा फोटो आहे तो पण मी घेतलेला आहे, कारण की मला ते अजिबातच इच्छा नव्हती तसंच तिथे हे करायचं तर तो पण फोटो वगैरे घेतलेला आहे. तर बघा बॅगमध्ये काही सुद्धा ह्या बॅगमध्ये सामान बसलेलं नाही बघा, अगदी थोडंसं सामान बसलेलं आहे. तर आता ही बॅग पण मी हॉलमध्ये ठेवून आले आणि बघा बॅग ठेवल्यानंतर दुसरी बॅग आणलेली आहे, कारण की एक बॅग होती ती मोठी मला काही टू व्हीलर आणता आलं नसतं म्हणून मी ते जुन्या घरी तसंच ठेवलं. आणि ते खरं ॲक्च्युली सगळं सामान वगैरे काढून ठेवलेलं होतंच मी आणि रिकामी होती पण टू व्हीलरवर आणता येत नव्हता मला, त्यामुळे मी ती बॅग तशीच ठेवली आणि छोट्या छोट्या दोन बॅग घेऊन आले. आणि खरं सांगते इतकं सामान असतं ना किती पण आपण नाही म्हणलं ना सामान काय आपलं संपत नाही बघा. किचनमधलं तर ठीक आहे आणि आपलं काही स्वतःचे कपडे म्हणा लेडीजचे कपडे खूप सारे असतात बघा, असे म्हणतात ना किती पण कपाट भरून उघडलं तरी भरलं असतं ना ते कपाट, जर अंगावर कपडे पडतील इतके कपडे जरी असले ना तर माणसाला कमी पडतं बघा, कितीही घ्या शेवटी कमीच असतं. आणि पर्सनली सांगायचं झालं तर मला ज्वेलरी म्हणा हे सगळं इतकं काय आवडत नाही, पण कपडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये कपडे घालायला प्रचंड आवडतात. तसं आता सध्या माझं वजन वाढलेलं आहे म्हणून जरा थोडेसे मी कपडे वगैरे घ्यायचं टाळत आहे शॉर्ट्स कपडे वगैरे. तर बघा हे एवढ्या बॅग भरलेल्या आहेत, आणखी खूप सारं सामान आहेत घर आणखी शिल्लक घेऊन जायचं, कितीही घ्या बघा संपतच नाही असं वाटतं ना कंटाळा आलेला आहे बघा मला खरंच सांगते. त्यानंतर आले घरी कपडे तर खूप सारे पारुषं पडलेले होते आणि कपड्याचं साबण वगैरे पण ते पण त्याच घरात होतं ते पण आणायचं राहिलेलं आहे बघा. तर चला म्हणला आणखी एकदा लास्ट तरी ट्राय करावं वॉशिंग मशीन सुरू होते का नाही ते. तर बघा जसं जुन्या घरी आम्ही राहायला आलो ना तसं काही ना काही प्रॉब्लेम चालू आहेत, मच्छर तर एवढे नाहीत बघा पण अगदी थोडेसे आहेत, पण कॉक्रोच न तर एवढं कॉक्रोच झालेलं आहेत ना, त्यामुळे पेस्ट कंट्रोल पण केलेला आहे बघा, त्याचे सगळे काही बेनिफिट पण तुमच्यावर शेअर केलेलं आहे म्हणजे ते दादा सांगत होते ते सगळं काही तुमच्यावर शेअर केलेलं आहे. आणि बघूया म्हणलं आता हे लास्ट ट्राय करावं वॉशिंग मशीनचं, कारण कपडे बघा हातांनी धुवायचं खूप जिवार येतं. लग्न झाल्यापासून आजपर्यंत एवढं कधीच असं मशीनचा प्रॉब्लेम आला नाही पण आता आलेला आहे. तर चला आता बघूया आपली वॉशिंग मशीन स्टार्ट होते का. मशीन बघूया आता काय माहीत चालू होते का नाही काही आयडियाच नाही बघा, बघूया आता काय होते काय नाही. तर इथे आता एवढी मला भांडी धुवून घ्यायची आहेत, कचरा टाकेन भांडी धुवायची आहेत, भांडी लावायची पण आहेत. दाखवते बघा आज आणलेलं आहे सामान इथे बघा काचच आहे
बाकी बघा इकडे एवढं सामान आणलेलं आहे आणि आता हे सगळं काही सामान मला लावून घ्यायचं आहे, ते पण उद्या लावणार आहे. आता खूप म्हणजे खूप उशीर झालेत बघा, आता मला घड्या पण भिंतीवरती दाखवायला मला नाही आहे. चला आता भांडी वगैरे धुवून घेते. खूप प्रयत्न करून पण वॉशिंग मशीन काही चालू झालेली नाही आहे बघा. जीव हैराण झाला, तशीच आता ओली कपडे पडलेले आहेत, आता ती मला धुवून घ्यावं लागणार आहे. ते पण बघा कसं आता धुवून घ्यायचं, बाहेर जाऊन मला साबण विकत आणावं लागेल आणि त्याच्यानंतर मला कपडे धुवावे लागणार आहेत. कारण नुसतं पाण्यामध्ये तर आपण विसरून काढणार नाही, कारण की रोजचे कपडे थोडीफार नाही म्हणलं तरी मुलांचे घाण होतातच. तर असे येतात बघा छोटे छोटे प्रॉब्लेम, आणि अशा प्रॉब्लेमला पण आपण सामोरं जाणं खूप गरजेचं असतं, त्याशिवाय आपल्याला पण कळणार नाही ना. नुसतं सुख 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 सगळ्या सुख सोयी, आणि माणसाला दुःखाचं जरा पण कळणार नाही ना, त्यामुळे अशा गोष्टी पण होणं गरजेचं आहे. हातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. तर फर्स्ट टाईमच रेंट म्हणून फ्रीज आणि वॉशिंग मशीन घेतलेली होती खरं तर. तर चला म्हणलं, मला हे ॲक्च्युली माहीत पण नव्हतं, पण मुलांच्या पापामुळे माहीत तर झालं की रेंटनी अशा गोष्टी पण भेटतात. तर चला मग आता कसं काय होतं आहे ते बघूयात आपण पुढे, आणि कधी येतात ते लोक का घेऊन जातात मशीन, का आपण दुसरीकडे बुक करणार आहोत, ते सगळं काही तुमच्यावर डिटेल्समध्ये शेअर करणारच आहे मी. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते, आणि पुढचे येणारे खूप छान छान ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.